नमस्कार मित्र मैत्रिणींनो, आजकाल बाजारात भरपूर सारे आंबे आणि कैऱ्या उपलब्ध आहेत। तर आज आपण कैरीपासून एक पदार्थ बनवणार आहोत ज्याचं नाव आहे साखर आंबा। तर इथं ह्या मी केशर आंब्याच्या कैऱ्या घेतलेल्या आहेत। तर ह्या कैऱ्या मी स्वच्छ धुवून रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवलेल्या। तर रात्रभर पाण्यात याच्यासाठी भिजवायच्या की यांच्यामधली जी उष्णता असते ती पाण्यात ठेवल्यामुळे निघून जाते, आणि त्यासोबतच आपल्याला सकाळी चेक करायला सुद्धा जमतं की जर ह्या कैऱ्या थोड्याशा मऊ पडलेल्या असतील तर आपण त्या कैऱ्या टाकून देऊन दुसऱ्या कैऱ्या सिलेक्ट करू शकतो। तर आता ह्या कैऱ्या मी पाण्यातून काढून स्वच्छ अशा पुसून घेते। तर ह्या कैऱ्या आपण स्वच्छ पुसून ह्याची आपल्याला सालं काढून टाकायची आहे, आणि मग आपल्याला याच्यामधला जो पल्प असतो तोच फक्त घ्यायचा आहे। तर तुम्हीसुद्धा दुसऱ्या कुठल्याही कैऱ्या सिलेक्ट करू शकता। ज्या कैऱ्यांना जास्त पल्प आहेत त्या कैऱ्या साखर आंब्यासाठी अतिशय उत्तम असतात। तर आपण बटाटा सोलण्याचं जे सोलणी असते त्याच्या साह्याने आपण त्याची सालं काढून घेणार आहोत, पण सर्वात अगोदर त्याचा देठ जो आहे तो आपण चाकूने कापून टाकून पूर्ण जी सालं आहेत ते अगदी व्यवस्थित आपण काढून घेऊया। तर इथे तुम्ही पाहू शकता सोलणीच्या मदतीने आपण पटापट याची सालं काढून टाकू शकतो। तुम्ही चाकूने देखील कापू शकता, पण तो वेळ लागतो। त्याच्यासोबतच चाकूने कापल्यावर त्याचा पल्पसुद्धा बहुतेक निघून जातो, त्यामुळे सोलणीने अतिशय पटापट आणि योग्य पद्धतीने आपण काढून घेऊ शकतो। तुम्ही दुसरी कुठलीही कैरी सिलेक्ट करा, काही फरक पडत नाही, पण फक्त कैरी ही जास्त आंबट नको। मध्यम आंबट असेल किंवा तुम्ही कलमी कैरी घेतली तरीसुद्धा कलमी कैरीचाही साखर आंबा अतिशय भारी लागतो। तर तुम्ही पाहू शकता ही जी कैरी आहे ती थोडीशी पिवळसर अशी दिसते। तर कॅमेरामुळे ही कॅमेराच्या लाईट्समुळे ही कैरी जरा जास्तच पिवळी दिसते, पण ती रिअलमध्ये एवढी पिवळी नाही आहे, ती जरा पिवळी आहे। तर इथे याचा जो साली आहे त्या मी साईडला काढून घेते। त्यानंतर आपण या कैरींचा पूर्ण जो गरा आहे किंवा पल्प आपण ज्याला म्हणतो तो पूर्ण मी चाकूच्या मदतीने कापून घेते। त्याच्या पोळी एकदम कडक तयार झालेल्या आहेत, त्याच्यामुळे ते कापायला जरा त्रास होतो। तर हळूहळू करून मी पूर्ण त्याचा पल्प काढून घेते। तर जितका जास्त पल्प नी काढता येईल आपल्याला तेवढा आपण या कैरीपासून काढून घेऊया। तसंच आपण दुसरी कैरी घेऊन तिचासुद्धा पूर्ण पल्प आपण काढून घेणार आहोत। जर आपल्याला वाटलं की कैरी थोडीशी मऊ वाटते तर तो भाग काढून टाका। तर इथं मला अर्धी साईडची जी कैरी आहे ती थोडीशी मऊ झालेली वाटली, तर मी तो पल्प काढून टाकेन। तो मी साखर आंब्यामध्ये वापरणार नाही। तर पल्प काढून झाला आहे, त्याच्या ज्या कोळी होत्या त्या मी साईडला टाकून दिल्या, आणि मी इथं उभे उभे त्याचे काप करून घेते। तर तुम्हाला हवे तसे तुम्ही करू शकता। तर मी जसे आपले फ्रेंच फ्राईज असतात तशा पद्धतीने मी याचे मीडियम साईजचे उभे उभे काप काढून घेते। जर तुम्हाला वाटलं की बारीक करायचे आहेत किंवा खूप पातळ करायचे तसे तुम्ही करू शकता, पण जर आपण थोडेसे जाडसर असे ठेवले मीडियम साईजमध्ये आणि असे उभे उभे ठेवले तर ते खातानासुद्धा मस्त खाता येतात। म्हणजे असं एक एक आपण काप उचलून अतिशय मस्त मजेत खाऊ शकतो, म्हणून मी असे उभे उभेच करते। तर तुम्ही किसून घेऊ शकता, अगदी बारीक किसलेले किसून घेऊ शकता, किंवा चिप्ससारखे जाडजाडसुद्धा करू शकता, तुमच्या मर्जीवर आहे तुम्हाला कशा पद्धतीचे कोणत्या आकाराचे काप पाहिजे। तर इथं मी साखरेचा पाक करून घेणार आहे। त्याच्यासाठी मी पाऊनवाटी साखर घेतलेली आहे दोन कैऱ्यांसाठी। तर मी साखर कढईमध्ये मी साखर काढून घेतली आहे, त्याच्यामध्ये मी अर्धा वाटी पाणी घालते, तर जेणेकरून याच्यामध्ये साखर व्यवस्थित मेल्ट होईल आणि त्यासोबत आपण जे कैरीचे काप केले ते सुद्धा व्यवस्थित शिजते। तर काही लोक अगोदर कैरी उकडवून घेतात पाण्यामध्ये, शिजवून घेतात आणि त्याच्यानंतर मग ती साखरेमध्ये घोळवून घेतात, तर मी तसं करत नाही। मी अगोदर थोडंसं कैरीचा पाक साखरेचा पाक करून घेते आणि मग त्याच्यामध्ये काप घालते।
तर असं केल्याने काय होतं की आपली कैरीसुद्धा व्यवस्थित शिजते आणि त्याच्यासोबतच त्याच्या आतमध्येपर्यंत साखरेचा पाका व्यवस्थित शिरतो. त्याच्यामुळे मी इथं कैरी ही साखरेमध्ये साखरेच्या पाकामध्ये मी शिजवून घेते. आपल्या पाकाला एक उकळी आली आहे मस्त. तर आता आपण थोडासा गॅस हा कमी करूया, मीडियमला करूया आणि याला आपण असंच 5 मिनटं तरी आपल्याला शिजवून घ्यायचं. मीडियम मी फ्लेम केलेली आहे. तर याच्यामध्ये आता आपण एक दालचिनीचा तुकडा घालणार आहोत. तर छोटासा तुकडा मी इथं घालते. जर तुम्हाला नको असेल तर तुम्ही स्किपसुद्धा करू शकता, पण दालचिनीची एक वेगळी टेस्ट आणि फ्लेवर त्याला येतो. त्याच्यासोबतच आपण 5 ते 6 वेलची घालू शकतो. तर ह्या वेलची मी खलबत्त्यामध्ये थोड्याशा कुटून घेते. तर सोबतच बघू शकता आपला हा मस्त उकळतो आहे पाक. आता मी वेलचीचं पावडर याच्यामध्ये घातली आणि आपण 1-2 मिनटं याला झाकण मारून ठेवून देऊया कमी गॅस. तर मग 2 मिनटं म्हटलं की 2 मिनटं पूर्ण ठेवायचं नाही आहे, आपण मधून मधून त्याला चेकसुद्धा करायचं. तसंच पाकसुद्धा थोडासा कढईच्या काठावर घ्यायचा आणि मध्ये मध्ये तो दाबून पाहायचा किती शिजतो. आपल्याला पाक हा एकदम घट्ट नाही करायचा, आपल्याला थोडासा सेन्सरच ठेवायचा. आणि त्याच्यामुळे काय होईल की आपले जे कैरीचे काप आहेत ते अतिशय एकदम चिवट नाही होणार, ते अतिशय लुसलुशीत आणि मऊमऊ लागतील. तर इथं तुम्ही बघू शकता 2 मिनटानंतर आपल्या कैऱ्यांचे जे काप आहेत ते असे ट्रान्सपरंट दिसायला लागले आहेत. याचं जर मी ते शिजत आहे, पण काही काहीचे थोडेसे जाडसर काप होते ते अजून जरा अर्धा घंटा त्यांना लागले शिजायला. तर आपण आता झाकण लावताच त्याला व्यवस्थित शिजून देऊया. सोबतच आपण कढईच्या काठावर एक एक काप घेऊन तो दाबूनसुद्धा पाहूया. आपल्याला खूप गाळ नाही करायचा आहे, आपले काप हे शेवटपर्यंत आपल्याला असेच मोठे मोठे दिसले पाहिजे. तर आपले जे कैरीचे काप आहेत ते सर्व व्यवस्थित शिजले आहेत. तर आणि आपला पाकसुद्धा मस्त कमी झाला आहे. ह्याच्यापेक्षा कमी पाक आपल्याला करायचा नाही आहे, एवढा पाक आपल्याला पुरेसा आहे. शेवटपर्यंत कैरीच्या साखरंब्यामध्ये जर हा पाक राहिला तर आपली जी साखरंबा आहे तो शेवटपर्यंत अगदी मऊसूत लागतो, प्लस तो काळपट पडत नाही मेन म्हणजे. तर असा हा आपला साखरंबा तयार आहे. आता आपण गॅस बंद करूया आणि याला थंड होण्यासाठी थोडा वेळ ठेवून देऊया. आणि थंड झाल्यावर आपण याला एका स्वच्छशा बरणीत धरूया. बघू शकता आपला साखरंबा थंड झाला आहे. इथं मी काचेची स्वच्छ धुऊन आणि कोरडी करून घेतलेली बरणी घेतली, त्याच्यामध्ये हा साखरंबा काढून घेऊ. शक्यतो साखरंबा लोणचं असे जे जास्त काळ टिकणारे पदार्थ असतील तर ते पदार्थ आपण प्लास्टिकच्या याच्यामध्ये न काढता ते आपण काचेच्या याच्यात स्टोअर केलं तर त्यांची जी लॉंगिटिव्हिटी असते ती पण जास्त होते, प्लस त्यांना वाससुद्धा येतो. तर बघू शकता आपला साखरंबा किती मस्त झाला आहे, सर्व एकदम ट्रान्सपरंट झाले. तसंच आपले जो साखरंब्याचे काप आहेत ते जसेच्या तसे आहेत, त्यांच्यामध्ये साखर जे आहे साखरेचा पाक तोसुद्धा अतिशय मस्त मुरवला आहे आणि असे सुंदर पिवळसर रंग त्यांना आला आहे. प्लस जी आपण दालचिनी आणि वेलची टाकली आहे त्याचासुद्धा सुवास अगदी मस्त येतो. तर या कैरे जास्त आंबट नव्हतं, त्याच्यामुळे मी इथं पाऊनवाटी त्याला हे टाकलं आहे साखर. तुमच्या कैऱ्या जर जास्त आंबट असेल तर तुम्हाला साखरही जास्त घालावी लागेल. तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही साखर कमी जास्त करू शकता, पण हे प्रमाण वापरून जर तुम्ही केलं तर तुमचा साखरंबा हा नक्की नक्की खूप टेस्टी बनणार आहे, सर्वांना नक्की आवडेल. तर तुम्हीसुद्धा हा साखरंबा करा, तुमच्या प्रतिक्रिया मला कळवा. तोपर्यंत बाय बाय.